जिल्ह्यामध्ये आल्यानंतर काही प्रश्न, विशेषतः शिक्षकांची जी कमतरता आहे त्या संदर्भात जिल्हा परिषदेचं रोस्टरचं चेकिंग हे संपूर्ण महाराष्ट्राचं चालू आहे. आणि त्याच्यामुळे असं झालं होतं की रिझर्वेशनच्या प्रत्येक कॅटेगरीमधली नावं इथं तिथं अशी झालेली होती, त्याच्यामुळे अनेकांवर अन्याय होण्याची शक्यता होती. आणि त्याच्यामुळे ह्याचं डिटेल चेकिंग करण्यात आलं आणि या आठवड्यामध्ये साईट ओपन होईल आणि भरतीला सुरुवात होईल. भरतीला सुरुवात झाल्यानंतर मुलांना चॉईस देण्यात येईल की त्यांना कुठल्या ठिकाणी काम करायचं आहे, आणि ज्या ठिकाणी त्यांना काम करायचं आहे त्या ठिकाणी काम करण्याची संधीसुद्धा त्यांना दिली जाईल. परंतु जो चॉईस ती मुलं करतील त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी काम करायला लागेल. याच्यापुढे मला नोकरी पाहिजे म्हणून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलो आणि तिथून जिल्हा बदली मागायची आणि मग तिथं शिक्षकांची कमतरता निर्माण व्हायची, हे याच्या पुढच्या काळात घडणार नाही. जे शिक्षक पूर्वी लागलेले आहेत आणि ज्यांनी जिल्हा बदल्यांसाठी ऑलरेडी अर्ज केलेले होते आणि त्यांना काही कारणामुळे जिल्हा बदल्या मिळालेल्या नव्हत्या, त्यांनासुद्धा याच टप्प्यामध्ये जिल्हा बदल्या देण्याला सांगितलेलं आहे. परंतु याला मर्यादा अशी असते की ज्या ठिकाणी रोस्टर च्या पोस्ट शिल्लक नाहीत, म्हणजे त्या त्या कॅटेगरीच्या पोस्ट शिल्लक नाहीत, ते वेटिंगमध्ये राहतील आणि पुढच्या काळामध्ये त्यांना जिल्हा बदली देण्यात येईल. त्याच्यामुळे शिक्षक एका जागेवर काम करतील, त्यांची अटॅचमेंट ही त्या गावाशी राहील आणि पुढच्या काळामध्ये हा प्रश्न कधीही येणार नाही की शिक्षणाचा दर्जा सुधारणं. शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर आधी शिक्षकांना सॅटिस्फाय करायला लागतं. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मी बघेन की अनेकांना प्रश्न असा पडला की माझी शिक्षकांनाच का दिलं, तर त्याच्यामागे कारण असं आहे की जी लोकं अनेक वर्ष स्वतःला कायम नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होता का म्हणे. एकदा आम्ही घेतलं की मग अनेक वेळेला कोर्टामध्ये जाऊन मग त्याला स्टे घेतला जातो आणि मग ज्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत ती मुलंसुद्धा प्रतीक्षेमध्ये राहतात. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काही अडथळा आला नाही तर ह्या आठवड्यामध्ये साईट ओपन होईल, मुलांना चॉईस दिला जाईल. चॉईस दिल्यानंतर इथं आल्यानंतर त्यांचं सीओंच्या बरोबर एक मीटिंग होते, त्याला समुपदेशन असं म्हटलं जातं, तर ते समुपदेशन होईल आणि त्यांच्या शाळांवर ती लोकं हजर होतील. सहाव्या टप्प्यामधले जे शिक्षक आहेत त्या सर्वांना त्यांच्या मूळच्या जागी जाण्याची संधी मिळेल. त्याच्यापैकी अनेक लोकं कोर्टामध्ये गेलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा न्याय मिळेल. शेवटी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काही प्रश्न जे अनेक वर्ष पेंडिंग असतात ते सोडवत असताना काही वेळेला अडचणी येतात आणि थोडी गैरसोय होते. ही या गैरसोयीबद्दल आम्हालासुद्धा वाईट वाटतं, परंतु ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कायमस्वरूपी हा प्रश्न निकालामध्ये निघणार आहे. आणि त्याच्यामुळे थोडीशी जी गैरसोय झालेली आहे त्याच्याबद्दल दिलगीर आहे. परंतु कोर्टाचा जो ज्याला निर्णय असतो किंवा स्टे असतो त्याला ते प्रकरण आमच्या हातामध्ये राहिलेलं नसतं आणि त्याच्यामुळे कोर्टाने स्टे उठवलेला आहे. त्याच्यामुळे रितसत भरतीला सुरुवात होईल. त्याच्यानंतर कालसुद्धा एक सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे, त्याचे परिणाम नेमके काय होतात हे सुद्धा बघायला लागेल. आणि तसं झालं नाही तर मग तासिका तत्वावरसुद्धा शिक्षकांना घेता येईल का याचा विचारसुद्धा आम्ही करू जर आणि उशीर झाला तर. परंतु उशीर झाला नाही आणि ह्या भरतीला स्टे अनेक लोक कोर्टात गेलेत परंतु स्टे मिळालेला नाही, तर भरती रितसर होईल आणि येत्या 8-15 दिवसामध्ये सगळे शिक्षक दीड महिन्यामध्ये, कारण या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो, महिन्याभरामध्ये सगळे शिक्षक आपापल्या जागी हजर होतील. आणि ही तरुण मुलं असल्यामुळे पूर्वीचा जो प्रश्न होता की कठीण भागामध्ये जाणं हे वय झालेल्या शिक्षकांना शक्य होत नव्हतं, तर तो प्रश्न आता राहणार नाही, कारण ही सगळी तरुण मुलं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना एक उत्साह आहे, चांगली सेवा ते कठीण भागाची सुद्धा करतील याची मला खात्री आहे.